नमस्कार, केएनएन स्टुडिओ च्या मराठी बातमीपत्रात मी सुप्रिया आपल्या सर्वांचे स्वागत करते. बातमीपत्रा अगोदर सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर. मॅग्नम फूड्स कंपनीच्या माध्यमातून बोगी हॉटेलची सुरुवात. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या हॉटेलची सुरुवात. मॅग्नम फूड्सचे तनुष कुबजी यांची माहिती. वंटपुरीमध्ये घडलेल्या घटनेची त्वरित माहिती देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार. बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आला सत्कार. शहरातील पोलीस परेड मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेळगाववासी सज्ज. गवळी गल्लीतील युवकांकडून ऑक्टोपस ओल्ड मॅनची प्रतिकृती साकार. गेल्या 3-4 दिवसांपासून या युवकांची तयारी. आता पाहूया सविस्तर बातम्या. मॅग्नम फूड्स कंपनीच्या माध्यमातून बेळगावकरांसाठी बोगी हॉटेलची सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांसाठी या बोगी हॉटेलची सुरुवात बेळगावमध्ये आता झाली आहे. नैऋत्य रेल्वेच्या अखत्यारीतील एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखले जाणारे बोगी हॉटेल शनिवारी 30 डिसेंबर पासून बेळगावकरांच्या सेवेत दाखल झाले आहे. नैऋत्य रेल्वेचे 4थे आणि बेळगावातील पहिले 24 तास हॉटेल ठरणार आहे. मॅग्नम फूड्स कंपनीच्या माध्यमातून या हॉटेलचा कार्यारंभ करण्यात येणार आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजता भव्य उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कर्नाटकाचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकेहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, खासदार मंगला आंगडी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी आणि रेल्वेचे अधिकारी या दरम्यान उपस्थित होते. बोगी हॉटेलचा प्रकल्प महत्वाकांक्षी आहे. रेल्वेची सेवा सातत्याने 24 तास सुरू असते. दरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानक आवारातच अतिशय दर्जेदार आणि 24 तास खाद्यपदार्थ मिळावेत आणि तेही रेल्वेच्या सजवलेल्या बोगीतच खाता यावेत अशी संकल्पना आहे. काही महत्वाच्या शहरातील रेल्वे स्थानकांवर ही सोय उपलब्ध करण्यात आली असून त्यामध्ये बेळगाव शहराचाही आता समावेश झाला आहे. विशेष म्हणजे या बोगी हॉटेलची व्यवस्था मुख्य रेल्वे स्थानकापासून बाहेर अर्थात प्रवेशद्वारावरच असल्याने बाहेरील खवेय सुद्धा येथील पदार्थांचा 24 तास लाभ उठवू शकणार आहेत. तशी सर्व सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी भोजन प्रकार, स्नॅक्स आयटम, बिर्याणी, तसेच इंडियन, चायनीज आणि कॉन्टिनेंटल आयटम्स चाखायला मिळणार आहेत अशी माहिती मॅग्नम फूड्सचे तनुष कुगजी यांनी दिली आहे. तर बेळगावमध्ये एक नव्यानंच एक रेल्वे विभागमध्ये जे प्रवासी येतात त्या प्रवाशांना एक सुंदर अशी व्यवस्था करण्यासाठी म्हणून तिथे जेवणाची व्यवस्था असू दे किंवा टिफिनची काय काय ॲक्च्युली काय आहे तुम्ही काय सांगू शकता? बघा सर, हे एक माझं बोगी रेस्टॉरंट आहे. इथं हे पूर्ण ट्रेन आहे, जो ट्रेनचा डबा असतं ना बोगी, तर बोगीच्या आत आम्ही हे रेस्टॉरंट केलं आहे. रेल्वे थ्रू आम्हाला हे टेंडर गावलेलं आहे आणि याची खासियत ही आहे, हे पूर्ण आउटलेट 24/7 ओपन राहणार आहे. हे AC डाईन आहे आणि बाहेर आपल्याला ओपन टू स्काय सिटिंग मिळणार आहे. परत पूर्ण आपलं हे होणार आहे, काय म्हणतात, 24/7 आउटलेट होऊन इथं इंडियन डिश, तंदूर आपलं सगळं भेटणार, चायनीज, परत क्वांटिटीज आणि परत हे आपले ज्यूस, बेवरेजेस हे सगळं 24/7 तुम्हाला अवेलेबल आहे. आणि इथं पूर्ण आपले 16 TVs येणार आहेत ओपनिंगच्या डेला. टीव्हीज येऊन पूर्ण इथं सगळ्यांना एंटरटेनमेंट सगळं भेटणार आहे. या व्यतिरिक्त म्हणजे जेवण वगैरे तयार करता की जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज असं काय? व्हेज नॉनव्हेज सर, नॉनव्हेजमध्ये स्पेशली तंदूर आहेत, कबाब आहेत आणि आपलं हँडी म्हटलं तर लोकेज घेऊन झालं बिर्याणीज, व्हरायटीज ऑफ बिर्याणी आहेत आणि आपलं शॉर्माज आहेत. आणि व्हेजमध्ये म्हटलं तर पनीरमध्ये सगळे व्हरायटीज आहेत, पनीर, आपले कॉर्न चीज व्हरायटीज आहेत, आपले पिझ्झा, सँडविच, बर्गर आणि आपलं फूड, रोटी, नान आणि त्याच्यावर आपलं सब्जी, व्हेज सब्जी, तीन सगळ्या व्हरायटीज आहेत सर. कोल्हापुरी स्पायसी सब्जी. साधारण किती सीट बसू शकतात इथं? सर आज 48 सीटचं हे आहे, अवेलेबिलिटी कॅपॅसिटी आहे सर. 48 सीट फुल्ली एअर कंडिशन? हा सर, 2 AC आहेत, 2 टनचे, 2 इथं पूर्ण AC टाईम होणार. सर्व्हिस आम्ही देणार 24 आवर्स सर्व्हिस आत पण बाहेर. खास असं ह्याच्यामध्ये काय तुमचं एक पदार्थ असं कोणचा आहे की बेळगावच्या लोकांना पसंती येईल आणि किंवा येणाऱ्या प्रवाशांना असं काय आहे? स्पेशली सर कबाब मध्ये चाललो आणि बिर्याणी. अच्छा, सिग्नेचर डिश आहेत ते, खाल्ल्यानंतर कळेल थोडेफार आहेत नाव आहे.
खाल्ल्यानंतर तुम्हाला सर कसं आहे, एक तर कबाब आणि बिर्याणीमध्ये स्पेशालिटी तुम्हाला आमची कळेल. म्हणजे आम्ही न्यू व्हरायटीचे बिर्याणीज आणि न्यू व्हरायटीचे कबाब आणले आहेत. ओपनिंग दिवशी आम्ही लोकांना टेस्ट करू. त्याचं रेट असं काय असं सर्वसामान्य परवडेल असं? हां हां हां, फार कमर्शियल रेट असतो, म्हणजे जास्त कमी नाही जास्त आहे नाही, जे मिडियम क्वालिटीचे सगळे रिच क्वालिटीपर्यंत सगळे क्राऊड अफोर्ड. आपलं नाव? तनिष कुकजी आणि मी मॅग्नम फूडचा प्रोप्रायटर आहे. शनिवारी उद्घाटन झाल्यानंतर बोगी हॉटेल ही 31 डिसेंबर पासून खाद्यपदार्थांसाठी उपलब्ध होणार आहे आणि नवीन वर्षात बेळगावच्या खाद्यप्रेमींसाठी ही एक अनोखी भेट आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. वंटमुरीमध्ये जी घटना घडली त्या घटनेची माहिती त्वरित देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला आहे. बेळगाव पोलीस आयुक्तालयामार्फत यांचा सत्कार करण्यात आला आहे. बेळगाव तालुक्यातील वंटमुरी गावात महिलेला विवस्त्र करून मारहाण होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांचा बेळगाव शहर पोलिसांनी सन्मान करून अभिनंदन केले. शहरातील पोलीस परेड मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी वंटमुरी गावचे रहिवासी जहांगीर तहसीलदार वसीम मकानदार व ग्रामपंचायत अध्यक्ष सिद्धाप्पा होळीकर यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी जहांगीर यांना न्यायालयाने दिलेले प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले. या तिघांना प्रत्येकी 5,000 रुपयाचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच काकती स्थानकाचे PSI मंजुनाथ हुलकुंद यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत घटना थांबवली. त्याबद्दल त्यांचा व 6 पोलीस कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना बेळगाव शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा म्हणाले की वंटमुरी गावात घडलेल्या घटनेला रोखणाऱ्यांचा आम्ही सन्मान केला आहे. वंटमुरी गावातील 3 जणांचा सन्मान करण्यात आला आहे. न्यायालयाने दिलेले प्रशंसापत्र त्यांना प्रदान करण्यात आले आहे. काकती स्टेशनचे PSI व 6 पोलिसांचा गौरवही करण्यात आला आहे. आम्ही PSIला 5,000 रुपये रोख आणि उर्वरित 5 कर्मचाऱ्यांना 4,000 रुपये बक्षीस देण्यात आले आहे. अशा घटनांची माहिती पोलिसांना देणाऱ्या 3 जणांचे आम्ही संरक्षण करू असे बेळगाव शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी सांगितले. वंटमुरी ग्रामदल्ली 11 ಡಿಸೆಂಬರ್ 11 ಒಂದು ಅನ್ಫಾರ್ಚುನೇಟ್ ಇನ್ಸಿಡೆಂಟು ಮಹಿಳೆಯ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯ ನಡೆದಿತ್ತು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದು ಮಧ್ಯರಾತ್ರಿ ಆಗಿತ್ತು. ನಮಗೆ ಘಟನೆ 11:30 ಮೇಲೆ ನಡೆದಿದ್ದರಿಂದ ನಮಗೆ ಅರೌಂಡ್ 3:30 ಈ ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ 3 ಜನ ಊರಿನ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಜಹಾಂಗೀರ್ ಅನ್ನೋರು ಘಟನೆಯನ್ನು ತಡೆಯಲು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರು. ಸಿದ್ದಪ್ಪ ಅನ್ನೋರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗೆ PSIಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಿದರು. ಮತ್ತು ಇನ್ನೊಬ್ಬರು ಇನ್ಫಾರ್ಮೆಂಟು ಕಂಟ್ರೋಲ್ ರೂಮ್ಗೆ, ವಾಶಿಂ ಅಮ್ಮವರು ಕಂಟ್ರೋಲ್ ರೂಮ್ಗೆ 3.5 ಗಂಟೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಿದರು. ಈ ರೀತಿ ಪೊಲೀಸನ್ನು ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಪೊಲೀಸರು ತಕ್ಷಣ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಧಾವಿಸಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿಕೊಂಡಾಗ ನಮ್ಮ ಹೊಯ್ಸಳ ಅಧಿಕಾರಿ ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿ ಹಾಗೂ ನಂತರ PSI ಮತ್ತು ಬೀಟ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಹಾಗೂ ಒಟ್ಟು 5 ಜನ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು ತಕ್ಷಣವೇ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಧಾವಿಸಿ ಮಹಿಳೆಯನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಸೂಕ್ತ ನೆರವನ್ನು ನೀಡಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ದಾಖಲಿಸಿ FIR ಮಾಡಿ ಮತ್ತು ನಾವು ಆರೋಪಿತರನ್ನು ದಸ್ತಗಿರಿ ಮಾಡಲು ಅನುಕೂಲ ಆಯಿತು. ಅದಲ್ಲದೆ ಈ ಗ್ರಾಮದ 3 ಜನ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ತಮ್ಮ ಕಾರ್ಯ ಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ತೋರಿಸಿ ಪೊಲೀಸರೊಂದಿಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಅಪರಾಧ ತಡೆಗಟ್ಟುವಲ್ಲಿ ತುಂಬ ಶ್ರಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ರೀತಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕರು ನಮಗೆ ಪೊಲೀಸರೊಂದಿಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿದರೆ ಯಾವುದೇ ಅಪರಾಧಗಳನ್ನು ಗ್ರಾಮದಲ್ಲೇ ಆಗಲಿ ನಗರದಲ್ಲಾಗಲಿ ತಡೆಗಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಅಪರಾಧಗಳು ಜರುಗಿದರ ಮೇಲೆ ನಾವು ಅತ್ಯಂತ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಲು ಅನುಕೂಲವಾಗುತ್ತೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದ ಅದು ಅಲ್ಲದಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯವು ಜಹಾಂಗೀರ್ ಅವರ ಕಾರ್ಯಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ರೈಟಿಂಗಲ್ಲಿ ಇದು ರಿಟರ್ನ್ ಇದರಲ್ಲಿ ಜಡ್ಜ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಅಪ್ರಿಷಿಯೇಟ್ ಮಾಡಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಸಿಬ್ಬಂದಿಯರ ಕಾರ್ಯವನ್ನು ಸಹ ಅದು ಮಾನ್ಯ ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯ ಶ್ಲಾಘಿಸಿದೆ. ಸೊ ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಪೆರೇಡ್ ಇತ್ತು, ಜನರಲ್ ಪೆರೇಡಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ 3 ಜನ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೆ ತಲಾ 5,000 ಬಹುಮಾನವನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಗೆ ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ಗೆ 5,000 ಮತ್ತು ಇನ್ನು 5 ಜನ ಸಿಬ್ಬಂದಿಗೆ 4,000 ಬಹುಮಾನವನ್ನು ಸಹ ನೀಡಿ ನಾವು ಪ್ರಶಂಸನಾ ಪ್ರಶಸ್ ಪತ್ರವನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಸಹ ನೀಡಿದ್ದೀವಿ. ಸರಿಗ ಒಂದು ಈಗೇನು ನಿಮಗೆ ಯಾರು ಆ ಥರ ಇಲ್ಲ,
ನೋಡಿ, ಯಾರು ಪೊಲೀಸರು ನಾವು ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಇದ್ದೀವಿ ಅವರಿಗೆ ಅಂತ ಒಂದು, ಅವ್ರಿಗೇನಾದರೂ ಬಂದರೆ ಅಂಥ ಒಂದು ಬೆದರಿಕೆ ಬಂದರೆ ನಮ್ಗೆ ಯಾವುದೇ ಅಧಿಕಾರಿಯನ್ನು ಅವರು ಸಂಪರ್ಕ ಮಾಡ್ಬೋದು, ನಾವು ಅವರಿಗೆ ಸೂಕ್ತ ರಕ್ಷಣೆ ನೀಡಿ ಎಲ್ಲ ರೀತಿ ಸಹಕಾರ ನೀಡ್ತೀವಿ. ಸರಿ, ಕೋರ್ಟ್ ಕೂಡ ಹೇಳಿತ್ತು ದಂಡ ವಿಧಿಸಿ. ಅದಲ್ಲ, ದಯವಿಟ್ಟು अनुचित घटना घडल्यावर न घाबरता पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी त्यांचा सन्मान केला याचा मला आनंद आहे असे सत्कार झालेले जहांगीर आणि वसीम मकानदार यांनी सांगितले आहे. ಫೋನ್ ಹಚ್ಚಿ ಕರೆಸಿಕೇಸಂದ್ರೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿ ಹೇಳಿದ್ರು, ಏನನ್ನ ಅವ್ರು ಬಂದ್ ಕೇಸಿಂದ ಎಲ್ಲ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಸರಿ ಮಾಡಿದಾರೆ ಸರ್. ಕವಾಯತು ಪರೇಡ್ ಇದ್ರಾಗ ನಿಮ್ನ ಇಲ್ಲಿ ಕರೆಸಿ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ರು ಎಲ್ಲಾ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮುಂದೆ, ಎಲ್ಲರೂ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತ. ಶೌರ್ಯ ಯಾರು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರ ಅಂತ ಸಿಗ್ತೈತಿ, ಏನ್ ಅನಿಸುತ್ತೆ ನೀವು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆದವ್ರ ಏನ್ ಹೇಳಕ್ ಏನಿಲ್ಲ ಸರ್, ಜನರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಇಂತ ಘಟನೆ ನಡೆದ್ರು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಗೆ ತಿಳಿಸ್ಬೇಕು. ಯಾವುದೇ ಇಂತ ಘಟನೆ ನಡಿಬೇಕಂದ್ರೆ ನೀವು ನೋಡಿದ್ರೆ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಗೆ ತಿಳಿಸ್ಬೇಕಂತ ನಾನು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ಪೊಲೀಸ್ನವ್ರು ಬಂದು ರಕ್ಷಣೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಹೆದರಬಾರ್ದು, ಯಾರು ಆಗಲಿ ಹೆದರಬಾರ್ದು, ಧೈರ್ಯವಾಗಿ ನಿಂತು ಪೊಲೀಸರಿಗೆ ಎಲ್ಲ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಹೇಳಿ ಅವ್ರನ್ನ ಕಳ್ಸ್ಕೊಂಡು ರಕ್ಷಣೆ ತಗೋಬೇಕಂತ ನಾನು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ಅಪರಾಧ ತಡೆಯುವಾಗ ಬರೀ ಪೊಲೀಸ್ ಕೆಲಸ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸಾರ್ವಜನಿಕರು ಕೆಲಸ ಅದು. ಇದು ಅಲ್ಲಿ ಮೂಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡಕ್ಕಾಗದಕ್ಕೆ ಪೊಲೀಸ್ನವ್ರಿಗೆ ಕರಿಬಹುದು. ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ಯಾರ ಹೆಂಗ ಅನ್ಸುತ್ತೆ? ಸ್ವಲ್ಪ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಹಿಂದೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸರ್ಗಳು, ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ಕೆ ಪ್ರೇರಣೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಹಾ, ಪ್ರೇರಣೆ ಸಿಗತ್ತೆ. ಯಾವುದೋ ಇಂತಹ ಘಟನೆಗಳನ್ನು ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ವಸೀಂ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಮಕಾಂದಾರ್ ಅಂತ. ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಶಹರ್ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತ ಸಿದ್ದರಾಮಪ್ಪ, ಡಿಸಿಪಿ ಸ್ನೇಹ, ಎಸ್ಸಿಪಿ ಸದಾಶಿವ ಕಟ್ಟಿಮನಿ, ಎಸ್ಸಿಪಿ ಗಿರೀಶ್, ಸಿದ್ದಂಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಆ ಇತರ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಮಹಾದೇವ ಪವಾರ್, ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವ್. ನವೀನ ವರ್ಷಾಚ್ಯಾ ಸ್ವಾಗತಾಸಾಠಿ ಕ್ಯಾಂಪ್ ಪರಿಸರಾತಿಲ್ ಗೌಳಿಗಲ್ಲಿತಿಲ್ ಯುವಕಾನೀ ಆಕ್ಟೋಪಸ್ಚಿ ಓಲ್ಡ್ ಮ್ಯಾನ್ಚಿ ಪ್ರತಿಕೃತಿ ಸಾದರ್ ಕರುನ್ ನವೀನ ವರ್ಷಾಚಿ ಜಲ್ಲೋಷತ್ ತ್ಯಾನೀ ತಯಾರಿ ಸುರು ಕೆಲೆ ಆಹೆ. ನವೀನ ವರ್ಷಾಚೆ ಸ್ವಾಗತ ಆಣಿ ಸರತ್ಯಾ ವರ್ಷಾಚಾ ಶೇವಟ್ ಕರಣ್ಯಾಸಾಠಿ ಮ್ಹಣೂನ್ ಅನೇಕ ವರ್ಷಾಂಪಾಸೂನ್ ಓಲ್ಡ್ ಮ್ಯಾನ್ಚಿ ಪ್ರತಿಕೃತಿ ಬನ್ವೂನ್ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ 12 ವಾಜ್ತಾ ಚಾಲಣ್ಯಾತ್ ಯೇತೆ ಆಣಿ ಜುನ್ಯಾ ವಾಯಿಟ್ ಗೋಷ್ಟಿ ನಷ್ಟ ವ್ಹಾವ್ಯಾತ್ ಮ್ಹಣೂನ್ ಓಲ್ಡ್ ಮ್ಯಾನ್ಚಿ ಹಿ ಪ್ರತಿಕೃತಿ ಅನೇಕ ಠಿಕಾಣಿ ಜಾಳೀ ಜಾತೆ. अशाच प्रकारे सर्वात उंच अशी ऍक्टोपस ओल्डमॅनची ही प्रतिकृती कॅम्प येथील गावळी गल्लीतील युवक मंडळांनी निर्माण केली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून हे युवक तयारीला लागले असून नवीन वर्षाच्या स्वागताला सज्ज झाल्याचे युवक मंडळांनी सांगितले आहे. इधर क्या बना रहे आप लोग, कौन सा ग्रुप से बना रहे क्या? इधर ये जीजीवायम बोल के हमारा एक ये है ग्रुप है और हम लोग इधर हर साल ओल्डमॅन बनाते हैं. ओल्डमैन का मतलब क्या है, 31 के लिए हम लोग एक प्रिवेंट करते हो चीज़, तो इससे आके लोग मज़ा लेके जाते हैं, इधर गाने वगैरह बजाते हैं, थोड़ा उतना ही 31 के दिन मज़ा लेके जाते हैं. ये हम हर साल करते आ रहे और आके लोग मज़ा लेके जाते हैं. क्या बना रहा है इसे? ये सस्पेंस है, ये बोल नहीं सकते आपको, 31 को ही आके देखना पड़ेगा क्योंकि अभी बोलेंगे तो मज़ा नहीं रहेगा देखने के लिए. कितना हाइट है उसका? ये 22 फुट का है टोटल. और इसका जो खर्चा है 20 से 25 हज़ार तक है और वो जो है हम सब ग्रुप मिल के कंट्रीब्यूट करके करते हैं. कितने दिन से बना रहे? ये हम लोग कैसा है हमारे मतलब ये 4-5 दिन जैसा ही 31 को रहते हैं हम लोग स्टार्ट करते बनाने का. पहले ऐसे दिन था कि एक महीना पहले से ही स्टार्ट करते थे बनाने का, अभी वैसा नहीं है. फुल हमारे बच्चे फुल फास्ट है अभी तो फास्ट फास्ट काम करते, 5 दिन के अंदर रेडी करते. आपको आके देखो 31 को क्या सीन है, कल सुबह में आके देखो आप क्या चीज़ है. आपका नाम? मेरा नाम अब्दाल है और हमारी जो ग्रुप है वो उसका नाम जीजीवायम है. कैम्प परिसरा मधे जवळपास 22 फुट उंची का ऍक्टोपस ओल्डमॅन बनवण्यात आला आहे, तर इतर ही काही ठिकाणी ओल्डमॅन बनवण्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया आपण विश्रांतीनंतर.
होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल, होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे। कंग्राळे बुद्रुक येथील श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आहे। बेळगावला लागूनच असलेल्या कंग्राळे बुद्रुक गावात श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस व ओटी भरण्याचा कार्यक्रम शनिवारी उत्साहात पार पडला। सकाळपासून मंदिरामध्ये देवीची विशेष पूजा करण्यात आली। यात्रेनिमित्त मंदिरात लक्ष्मी देवीची पुष्पहार व फुलांनी विशेष सजावट करण्यात आली होती। भंडारा उधळण करत गावामध्ये कलश मिरवणूक काढण्यात आली, त्यानंतर देवीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी माहिती देताना लक्ष्मीदेवी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदा महालक्ष्मी देवीचा वाढदिवस अर्थात ओटी भरण्याचा कार्यक्रम देवसकी पंच देवस्थान सेवा समितीच्या वतीने पार पडला। पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा अर्चा करून ओटी भरण्यात आले आहे। त्यानंतर ग्रामस्थ व भाविकांतर्फे ओटी भरण्यात आली, त्यानंतर गावामध्ये उत्साहात यात्रेला प्रारंभ झाला आहे। यासाठी देवसकी पंच देवस्थान सेवा समिती व ग्रामपंचायत सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील श्री लक्ष्मी देवीचा वाढदिवस म्हणजे ओटी भरणी कार्यक्रम मोठ्या उत्सवात आणि आनंदात सकाळपासून विधीपूर्वक पूजा करून दुपारी 1:30 टायमाला गावच्या वतीने वटी भरण्यात आली, पूजा अर्चा दुपारी करण्यात आली, त्यानंतर भाविकांसाठी वटी भरणी कार्यक्रम चालू झाला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थान पंच कमिटी, देवस्थान सेवा समिती तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, समस्त गावकरी यांच्या वतीने मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्सवात हा कार्यक्रम होत असतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचं सहकार्य हे महत्त्वाचं आहे। आणि असा आजचा वाढदिवस 29 डिसेंबर शुक्रवार या दिवशी मोठ्या उत्सवात आनंदात पार पडला। धन्यवाद। दरम्यान यात्रेनिमित्त महालक्ष्मी मंदिराची सुंदर सजावट करण्यात आली होती। मंदिर परिसरात श्रीफळ, हार, कापूर, उदबत्ती आदी पूजा साहित्याची तसेच महिलांचे दागिने, खेळणी व खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली होती। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ यांच्या वतीने विविध उपक्रम राबून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ या संघटनेच्या वतीने कैलासवासी अभिषेक पुजारी यांच्या स्मरणार्थ आणि सेनेचे वरिष्ठ कार्यकर्ते उमेश कुराळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी आयोजित भव्य रक्तदान शिबिर रक्तदात्यांच्या प्रचंड प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडले। राजहंस गल्ली अनगोळ येथील सद्गुरु सदानंद महाराज मठ येथे आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री भारत मातेच्या तैलचित्राचे पुष्पहार घालून पूजन करण्याद्वारे झाले। 300 अधिक युवकांनी रक्तदान करत मित्राच्या स्मृती जपल्या आणि सामाजिक बांधिलकीही जपली। या प्रसंगी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्यासह अनगोळ येथील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी उपस्थित होते। यावेळी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की राजहंस गल्ली अनगोळ परिसरात श्रीराम सेना हिंदुस्थानचे ज्येष्ठ प्रमुख उमेश कुराळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवतो, मात्र आज ही उपक्रम राबवताना आनंदापेक्षा दुःख अधिक वाटतंय, कारण आमचा एक प्रमुख खंदा कार्यकर्ता अभिषेक पुजारी हा आमच्यात राहिलेला नाही। त्याच्या स्मरणार्थ उमेश कुराळकर यांनी आपल्या वाढदिवसाऐवजी अभिषेक याच्या स्मरणार्थ सर्व सामाजिक उपक्रम राबवण्याचा निश्चय केला आहे। ही कृती इतरांसाठी आदर्शवत आहे असे सांगून कोंडुसकर यांनी रक्तदान शिबिर भव्य प्रमाणात भरवण्यासाठी कैलासवासी अभिषेक पुजारी किती उत्सुक होता हे त्यांनी सांगितले। तसेच अभिषेक पुजारीचे जे स्वप्न होते ते आपण सर्वांनी रक्तदान शिबिर यशस्वी करून पूर्ण करावयास हवे असे कोंडुसकर यांनी नमूद केले आहे। कारण एक आपला कार्यकर्ता
प्रमुख कार्यकर्ता अभिषेक पुजारी आज 11 दिवस झाले आपल्यातून निघून गेला। तो कार्यकर्ता सर्वांना हवा हवा असा होता। उत्करू उत्कृष्ट काम करणारा जो कार्यकर्ता आपल्यातून संघटनेतून निघून गेला आहे, तर त्याच्या स्मरणार्थ म्हणून आज उमेशने एक निश्चय केला की मी माझा जन्मदिवस साजरा करणार नाही, तर जे काय आजचे कार्यक्रम जे असतील ते आपले कैलासवासी अभिषेक पुजारी यांच्या स्मरणार्थ होतील। आणि त्याच्या माध्यमातून आज उमेशने जो आज जो कार्यक्रम इथं भरविला आहे, तर ते तो अगदी घेण्यासारखा आहे। तर मी सर्व माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करू इच्छितो की आपल्यातून निघून गेलेला जो अभिषेक पुजारी आहे त्याचं एक त्यांनी श्रीराम सेना हिंदुस्तान अनगोळ यांच्या रक्तदान शिबिरात स्थानिक रक्तदात्यांसह शहर परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत रक्तदान केले। त्यामध्ये अनगोळ येथील 192 वेळा रक्तदान करणाऱ्या विनायक धाकलू यांच्यासह विक्रमी वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा समावेश होता। दरम्यान कैलासवासी अभिषेक पुजारी यांच्या स्मरणार्थ आणि सेनेचे वरिष्ठ कार्यकर्ते उमेश कुऱ्याळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराव्यतिरिक्त शिबिराच्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला। त्याचप्रमाणे अनगोळसह शहरातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, येळूर येथील एका शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, गोशाळेला चाऱ्याचे दान देण्यात आले, त्याचप्रमाणे नंदन मक्कळधाम येथील मुलांसाठी अन्न वाटप उपक्रम राबवण्यात आला। सदर सर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तानचे कार्यकर्ते सर्वतोपरी परिश्रम घेत होते। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। आता पुन्हा एकदा वेजले छोट्याशा विश्रांतीची भेटूया आपण विश्रांतीनंतर। प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच को तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। काही दिवसांपूर्वी मुदगा ग्रामपंचायत व्याप्तीमध्ये एका विहिरीत श्वानचे पिल्लू पडून हे पाणी दूषित झाले होते, त्याची ग्रामपंचायत पिडीओने दखल घेऊन ही समस्या दूर केली आहे। काही दिवसांपूर्वी मुदगा ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या विहिरीमध्ये श्वानचे पिल्लू पडून विहिरीचे पाणी दूषित झाले होते, याची दक्षता घेत मुदगा ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकारी बसवंत कडेमणी यांनी या विहिरीतील पाणी निचरा करून पिण्याच्या पाण्याची समस्या दूर केली असल्याचे बसवंत कडेमणी यांनी कॅनएससी न्यूजशी बोलताना सांगितले। या विहिरीचे पाणी संपूर्ण गावाला पुरवले जाते, भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून आपण या विहिरीवरती जाळी बसून पाणी दूषित होऊ नये याची काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले।
गावकऱ्यांनीही या साऱ्या कामाला सहकार्य करून आरोग्याच्या हितदृष्टिकोनातून कटिबद्ध असणे आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. मी ग्रामपंचायत पीडीओ मेडिकल एम बोलतो की बुधवारी तुमच्या पाण्याच्या विहिरीमध्ये न कळते कुत्र्याचं किलू महिलेला पडलं होतं, तरी त्यामुळे पाणी याचं जरा वापरण्यास बंद करून सदर ते कुत्र्याचं किलू ताबडतोब बाहेर काढून पाण्याचा निचरा करण्यात आला व क्लोरिन मिशन करण्यात आली. ह्याच्यापुढे अशा घटना घडून येण्याची ग्रामपंचायतने काळजी घेण्यात येईल असं हमी देतो. त्याच्यावरती जाळीचं आहे, जाळीचं ते जाळे बसवून व्यवस्थित जाळी बसून काही एक प्राणी वगैरे काही पडून काळजी घेऊन त्याची व्यवस्था करण्यात येईल असं मी हमी देतो. जलजीवनचं हां, तसेच जलजीवन मिशनमधील काम अंतिम टप्प्यात असले असून सदर काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडनं रीतसर पाणी करून हँडओव्हर करून झाल्यानंतर पाण्याचा सुरळीत पुरवठा करण्यात येईल असं मी सांगितलं. एक कम्प्युटर एक ऑपरेटर एक नाही कम्प्युटर ऑपरेटर आता घेण्यात आलेला आहे, तरी याच्यापुढे सुरळीत होण्यात येईल. ओके. कॅनन सिटी न्यूजने वेळीच या घटनेची माहिती दिली असता गावकऱ्यांवर येणारे आरोग्य संकट दूर झाले आहे आणि यापुढे अशी घटना घडणार नाही असे पीडीओने सांगितले आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. काँग्रेसच्या हमीभाव योजनांचे मार्गदर्शन करण्यासाठी मुतगा ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक सरकार सत्तेत आल्यापासून घोषित केलेल्या योजना सफल बनवण्यासाठी म्हणून सरकारच्या परीने वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत, मात्र काहींना काही अडचण आल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. या अडचणी दूर करण्यासाठी म्हणून मुतगा ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत मिळणारे 2000 रुपये अद्याप काहींना लिंक मिळालीच नाही म्हणून खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, तर काहींना यापूर्वीच मिळाले आहेत, तर न मिळालेल्या लाभार्थ्यांना या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी सुधीर पाटील यांनी माहिती दिली आहे. सर्वांना नमस्कार. सरकार स्थापन झाल्यापासून सरकारनं जे आश्वासन दिलेलं होतं की महिलांना गृहलक्ष्मी योजना ही 2000 रुपये गृहलक्ष्मी योजना सर्व संपूर्ण कर्नाटकातील महिलांना मिळणार असं आश्वासन दिलं होतं, त्या पद्धतीनं सरकार स्थापन झाल्यापासून महिलांनी बऱ्याचशा महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. अजूनही ह्या गृहलक्ष्मी स्कीमपासून काही महिला वंचित आहेत. त्या महिलांनी 3 दिवस मुतगा ग्रामपंचायतीमध्ये सरकारच्या आदेशानुसार त्या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे. ज्या महिलांना अजूनसुद्धा या स्कीमपासून वंचित आहेत अशा महिलांनी मुतगा ग्रामपंचायतीमध्ये येऊन ह्या गृहलक्ष्मीची योजनेचा लाभ घ्यावा असं मी मुतगा ग्रामपंचायतीच्या वतीनं तुमच्या माध्यमातून कळवितो. यावेळी संजय पाटील, किरण पाटील, स्नेहल पुजारी, गजानन बिरादार, भालचंद्र पाटील तर ग्रामवनचे ऑपरेटर मोहम्मद शमीन उपस्थित होते. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर. मॅग्नम फूड्स कंपनीच्या माध्यमातून बोगी हॉटेलची सुरुवात. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या हॉटेलची सुरुवात. मॅग्नम फूड्सचे तनुष कुबजी यांची माहिती. वंटपुरीमध्ये घडलेल्या घटनेची त्वरित माहिती देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार. बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आला सत्कार. शहरातील पोलीस परेड मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेळगाववासी सज्ज. गवळी गल्लीतील युवकांकडून ऑक्टोपस ओल्ड मॅनची प्रतिकृती साकार. गेल्या 3-4 दिवसांपासून या युवकांची तयारी. आता वेळ झाली तर सामन्याची. तुम्ही पाहत रहा कॅनन सिटी न्यूज मराठी.